नमस्कार, मी संजय चौधरी. महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले, या अशा पद्धतीनं वेल वाढ थांबते, त्याचं काही लोकांचं म्हणणं आहे की व्हायरस आहे काही आहे, ते व्हायरस नसून त्याची मूळ समस्या ही आहे. की पहा, ही समस्या मूळ आहे. या अशा पद्धतीनं हा पहा, वेल जो आहे तो इथं फळमाशीने पूर्वी डंक मारल्यामुळे तिथं बुरशीची वाढ होते. एवढं घ्या बुरशी, एवढं घ्या ना, बुरशीची वाढ होते. आणि हे पा, इथं एक मिनटं जेवढं एकदम जवळ घ्या, झूम करा तुम्ही. आणि हे पा, ह्या फडमाशीच्या तुम्हाला इथं आड्या दिसू शकतात. हे फडमाशीचं काम आहे, झूम करा डायरेक्ट. दिसतंय का आडी? दिसतंय का? दिसते आडी. हां, हे फडमाशीचं काम आहे. शेतकऱ्यांना काही गोष्टीला चुकीच्या लक्षात येतं की याचं कुठलं तरी व्हायरस आला, व्हायरस नसून हे परत आपण सांगतो त्याप्रमाणे हा, हे पा इथं हा, हे पा तुम्हाला स्पष्ट दिसेल ही फडमाशीची आळी दिसते, हलते ती आळी दिसते. ह्या फडमाशीच्या आळीमुळे, एक मिनिट, ही फडमाशीची आळी झूम करून घ्या, फडमाशीची आळी आहे. या आळीमुळे हा जो वेल आहे तुम्ही जर पाहिला तर तो अशा पद्धतीनं वरून निस्तेज दिसतो. समोर आपल्याला असं वाटतं की याला व्हायरस आलेला आहे. हा व्हायरस नसून ही पा, ही फडमाशीची आळी आहे. ही फडमाशीची लार्वा कंडिशन किंवा जिला ती आळी अवस्था आहे, ती त्याच्यावर सुरुवातीच्या स्टेजमध्ये अंडी घातली किंवा तिने अंडी घातल्यानंतर त्या स्टेममधून जी अंडी निघते तीमधून पोखरते, त्याच्यामुळे अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे अशा पद्धतीचे वेल होतात. तर आता प्रत्यक्ष तुम्ही हे पा इथं पाहू शकता, परत ह्या वेलाची जी कंडिशन आहे ती ह्याच पद्धतीने झालेली आहे. तिला तुम्ही जर इथं पाहिलं, हजारोच्या भरपूर प्रमाणामध्ये इथं आड्या आहेत. हे बाई इथं आड्या आहेत, इथं आड्या असतात आणि त्या आड्यामधून पोखरल्यामुळे अशा पद्धतीची समस्या निर्माण होते. इकडे पुढे अशी समस्या निर्माण होते, त्याच्यामुळे वेल सुकतो किंवा त्याला व्हायरससारखी लक्षणं दिसतात. शेतकऱ्यांना असं वाटतं की आपल्या पिकावर व्हायरस आहे, व्हायरस नाही, या हा व्हायरस नसून फडमाशीने केलेलं काम आहे. मी पाहू शकतात फडमाशीनं केलेलं काम आहे. जर तुम्ही व्यवस्थेशीर निरीक्षण केलं तुम्हाला ते दिसून येईल. हे बाई इथे डॉट आहे, फडमाशीने डॉट मारल्यामुळे कतीने, हे बाई, हे बाई इथं दाखवा इथं ओढून बघा. हे पा आता हा पुढचा वेल चुकलेला आहे किंवा याला व्हायरससारखी लक्षणं दिसत आहेत. ही पा, हा गोंडा छोटा झालेला आहे. हा जो वेल आहे या 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 इथं फडमाशीने आक्रमण केल्यामुळे किंवा तिने होल फडमाशीने डंक मारल्यामुळे एवढं घ्या, थोडंसं दिसलं पाहिजे, दिसतं आहे घेऊन येतं आहे बा. इथं या अशा पद्धतीनं मधून ती फडमाशीची आळी पोखरून टाकते, त्याच्यामुळे या अशा प्रकारे नुकसान होतं. आणि हे फडमाशीचंच काम आहे 100%, याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम नाही. याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकऱ्याचे फोन येतात की याच्यावर व्हायरस आहे का. तो व्हायरस नसून या फडमाशीने डंक मारल्यामुळे झालेली इफिशियन्सी आहे. ही पाही, परत तुम्ही जर इथं पाहिलं, तुम्हाला मी पहिल्या शूटिंगमध्ये तुम्हाला अक्षरशः आळी दाखवली, तिथली आळी ही मोठी होऊन बाहेर चालली गेलेली आहे किंवा त्याने कोशावस्थेकडे गेल्यामुळे पण हे पोखरल्यामुळे अन्नद्रव्य न पोहोचल्यामुळे वेलाची वाढ योग्य होत नाही, कलर पिवळा पडतो किंवा त्याला एक व्हायरससारखी लक्षणं दिसतात. परत पुढे व्हायरससारखी लक्षणं दिसतात ते नाही, याच्यावर जो व्हायरस नसून यासाठी आपण फडमाशीचे सापळे जे आहेत ते लवकर लावले पाहिजे किंवा वेळेवर लावले पाहिजे, 20 दिवसाचे सापळे लावले पाहिजे. हे बा इथंसुद्धा हीच अवस्था आहे. इथंसुद्धा तुम्ही जर पाहिलं तर हे बा, ह्या वेलाला याच पद्धतीने फडमाशीने डंक मारल्यामुळे याची जर पुढची अवस्था पाहिली तुम्ही तर छोटी दिसते. त्याला असं वाटतं की त्याला एक व्हायरस आलेला आहे, तो व्हायरस नसून त्याला योग्य प्रमाणे अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे, हे पा इथं तुम्हाला ही आडी स्पष्ट दिसते, पाहू शकता तुम्ही माझ्या हातावर आडी आहे.
झूम करून दिसते ना क्लिअर दिसते, झूम करून पहा तर ही समस्या जर असेल तर शेतकऱ्यांनी कुठल्याही बुरशीनाशक म्हणजे तुम्ही जर व्हायरसच्या संदर्भातली शंका असेल तर व्हायरस नाही ही ती अवस्था आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या गोष्टीचा विचार करावा आणि आपल्या शेतात जाऊन निरीक्षण करा पहिल्यांदा की आपल्या पिकाला नेमकं काय झालेलं आहे आणि त्यानुसार उपाययोजना करा. फक्त रोग दुसरा असतो आणि आपण उपाययोजना चुकीच्या पद्धतीनं करतो असं करू नका. नमस्कार, मी संजय चौधरी.